अहमदनगर शहराचं पूज्य अहिल्यादेवी नगर असं नामकरण केल्याबद्दल सोलापुरात अहिल्या भक्तांना पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. अहमदनगर शहराचं नामकरण अहिल्यादेवी नगर असं करावं अशी मागणी धनगर समाजाकडून गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यानं केली जात होती. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अहमदनगर शहराचं नामकरण पूज्य अहिल्यादेवी नगर असं करण्यात आलं. त्या प्रित्यर्थ सोलापुरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास आमदार विजयकुमार देशमुख आणि भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येऊन सर्व अहिल्या भक्तांना पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी संजय कोळी, राजकुमार पाटील, गणेश नरोटे, संजय कणके, जयवंत सलगर, विजय पुजारी, नरसप्पा पुजारी, बसवराज कर्ली, विनोद मोटे, राम वाकसे, नागेश खरात, गुरुभाई कावडे, राणा यादव, शिवा पुजारी, नागेश खरात, शिवा हक्के, संजय पुजारी, सुनील कणके, यल्लप्पा पुजारी, राजू बंडगर, संजय मोटे, बापू कोकरे, अभिषेक भाईकट्टी, शिवा कावडे, शिवा तैकलकोटे, संतोष महमाणे, सुरेश सुलतानपुरे, शशांक भाईकट्टी, महांतेश पाटील, संस्कार नरोटे, बालाजी कुर्रे, भीमाशंकर पबेलूर, स्वप्नील तोडकरी, अजिंक्य बालस्वरूप यांच्यासह धनगर समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. जो निर्णय झाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी देवींचं नाव अहमदनगरला देण्यात आलं त्यासाठी सर्वप्रथम माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार व्यक्त करतो. कारण अनेक वर्षापासून ही मागणी होती आणि अहमदनगर नाव हे एक गुलामगिरीचं निशाण होतं, ते कुठेतरी मिटवून आज अहिल्यादेवींचं नाव दिल्यामुळं एक चैतन्य निर्माण झालं आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही आनंदोत्सव साजरा करण्यासाठी एकत्रित